आणि जालन्यामधल्या अंतरबारी सराटीमध्ये ड्रोनद्वारे टेहळणी केली जाते. जरांगेंच्या आंदोलनस्थळासह जरांगेंच्या घरावरती सुद्धा ड्रोनद्वारे सध्या पाहणी केली जाते असा दावा सध्या ग्रामस्थांनी केलेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये जायकवाडी धरणावरती देखील अशीच ड्रोन कॅमेराची टेहळणी झाल्याचं निदर्शनास आलेलं होतं. तर जालन्यामधल्या अंतरबाली सराटी येथे ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आल्याचं दिसून आलेलं आहे. जरांगेंच्या आंदोलनस्थळासह त्यांच्या घरावर देखील ड्रोनद्वारे ही टेहळणी होत असल्याचा ग्रामस्थांनी दावा केलेला आहे. रवी मुंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. रवी, नेमकं काय घडतंय? अमोल, काल मध्यरात्री ड्रोनच्या सहाय्याने या ठिकाणी टेहळणी झाल्याचं सरपंचांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या माहितीनुसार आपल्याला त्यांनी काही फोटोग्राफ्स देखील दिलेले आहेत. मनोज जरांगे मध्यरात्री गच्चीवरून ती पाहणी करतायत आणि चर्चा देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत करताना दिसत आहेत. खरं तर 8 दिवसापूर्वी जायकवाडीवरती सुद्धा अशाच ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी केल्याची माहिती आहे आणि त्या संबंधाने तक्रार देखील झालेली होती. मात्र त्याचाही गुन्हा अजून निष्पन्न झालेला नाही आहे आणि अशा प्रकारे त्याच रेंजमध्ये हे सगळा व्ह्यू आहे. कारण अंतरवली सराटीच्या पलीकडे एक दोन गाव सोड वगळता पैठण लागतं, पैठणचं धरण लागतं आणि ह्या हा प्रकार त्याशी संबंधित आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. पोलिसांशी ग्रामस्थांनी चर्चा केली आहे, त्यांना याची तोंडी तक्रार देखील दिलेली आहे. त्या अनुषंगाने आज पोलीस पाहणी करू शकतात, माहिती घेऊ शकतात. मात्र अंतरवली सराटीपासून आणि मनोज जरांगे ज्या ठिकाणी सरपंचाच्या घरी मुक्कामी आहेत त्याच घरावरती ही टेहळणी झालेली मध्यरात्रीच्या सुमारास झालेली. काही ग्रामस्थांच्या मते 4 दिवसापूर्वी देखील अशाच प्रकारचे ड्रोन कॅमेरे या अंतरवली सराटीच्या गावाहून फिरलेले आहेत. त्या संबंधाने आता पोलिसांशी ते चर्चा करतील आणि या संबंधाने तक्रार नोंदवण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर खरं कारण आपल्याला कळू शकेल. धन्यवाद रवी दिलेल्या या माहितीबद्दल. राज्याच्या कृषी विभागामध्ये 118 कोटी 86 लाख रुपयांचा